लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर, जनतेच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या लोकशाहीच्या एक्झिट पोल बाबत प्रचंड उत्सुकता। देशात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.68% मतदान, झारखंडमध्ये सर्वाधिक 60.41%, तर हिमाचल प्रदेशमध्ये 58.41% आणि बिहारमध्ये 42.95% मतदानाची नोंद। काँग्रेसच्या संदीप गुळवेंचा शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश, संदीप गुळवेंना नाशिक शिक्षक पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसण्याची शक्यता, शिक्षक आमदार किशोर दराडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा। अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाचा निकाल कोर्टानं ठेवला राखून, अंतरिम जामीन याचिकेचा आदेश 5 जूनपर्यंत ठेवला राखून। शिवानी अग्रवालला पकडण्याकरता पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन, 5 ते 7 दिवसांपासून शिवानी अग्रवालचा पोलिसांना गुंगारा, मोबाईल बंद ठेवून पोलिसांना चकवा द्यायचा प्रयत्न। पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि आईची एकत्रित चौकशी, दोघांचाही पोलीस तपासात कुठलाही सहकार्य नसल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलंय, सरकार कोणतेही लपवा छप्पी करत नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती। मान्सूनच्या तोंडावर राज्याचा कृषी विभाग वाऱ्यावर, कृषी मंत्रीही परदेश दौऱ्यावर असल्यामुळं शेतकऱ्यांना वाली नसल्याची स्थिती। तुळजाभवानी चरणी शिवराज्याभिषेक सोहळ्याची पत्रिका अर्पण, रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता तुळजापुरातून मानाचं कुंकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।